विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज धारूर तालुक्यातील देवठाणा येथे आलो। या ठिकाणी रामराव पाटील माध्यमिक विद्यालय आणि मतिमंद विद्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। आणि त्या प्रसंगी या ठिकाणी 2 एकर जमीन दीपकरावजी सोळंके यांनी दान दिलेले आहे, तर आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दीपकराव, तुम्ही आज या शाळेसाठी 2 एकर जमीन दान दिलेले, हे तुमच्या मनामध्ये कसं आलं? पारंपरिक आहे, आजोबा पंजोबापासून दान देण्याची आमच्या धोरती आहे। आणि शाळा म्हणजे विद्या मंदिर आहे। गावाचा विकास ह्या माध्यमातून, गावात कमीत कमी 10वीपर्यंत शाळा, एखादी ग्रामीण बँक, असे काही नवीन नवीन काही असल्यामुळं मला बी असं वाटलं की आपल्या बी गावाचं नाव मोठं व्हावं, आपल्या बी गावाचं कुठेतरी नाव तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर निघावं। 10वीपासून शाळा आमचे मित्र अंबादास राठोड सरांनी असा प्रस्ताव मांडला की मला तुमच्या गावात शाळा करण्याची इच्छा आहे। आम्ही 2 वर्षापासून या संस्थेच्या पाठीमागे होतो आणि त्यांनी ते पाठपुरावा करून इथं शाळा आणली। शाळा आणल्याच्यानंतर 2 एकर जागा ह्या शाळेसाठी म्हणजे चिल्लर गोष्ट आहे। भविष्यात मी वाचण्यामध्ये आलं की एवढे मोठ्या संस्था झाल्या, कोणते दान दिल्या, त्याच्यावर कितीतरी लोक शिक्षण म्हणजे एक वाघिणीचं दूध आहे। आमचा भाग हा डोंगराळ असल्यामुळे आमच्याकडे आमदार खासदार कोणी दुर्लक्ष करते, ठराविक असे माणसं आहेत की आम्हाला दुर्लक्ष करतात। मग ह्या माध्यमातून शाळा शिकून कुठतरी पुढे जाऊ। 4-5 वर्षापूर्वी एक आमचे चुलत भाऊ अजित सोळंके हे कार्यकारी अभियंता झाला, MPSC महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला त्याचा। तेव्हापासून असं वाटलं की आपल्या गावात प्रत्येकानं शाळा शिकली पाहिजे। कालच एक नीटचा निकाल लागला, त्याच्यामध्ये आदिनाथ जिजासाहेब सोळंके यांनी 588 मार्क घेतले आणि त्याच्या गुणामुळं तो आज MBBSला लागला। आज फक्त 2च आहेत आज प्रगतीपथावर। मग मला असं वाटलं की चला आपली पुढची पिढी शिकली पाहिजे, कुठतरी काही झालं पाहिजे। या माध्यमातून 2 एकर जागेचं कसलंच दुःख नाही, आम्हाला दुःख कुठलंच नाही, सुखानं दिलेलं आहे आणि गावाची प्रगती व्हावी हेच एवढं उद्देश आहे माझा। या ठिकाणी दुसरे सोळंके सुधाकर सोळंके आहेत, ते बोलणार आहेत। या ठिकाणी आज शाळा तुमच्या गावामध्ये झालेली आहे, तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतंय? खरं तर ही इच्छा आहे बरं का, 1985-90 पासूनची इच्छा आहे की ह्या गावाला आमच्या शाळा असावं। दुर्गम भाग आहे, डोंगराळ भाग आहे, कुठेही गेलं तर पहिल्या 2000च्या दशकामध्ये 90च्या दशकात 5 किलोमीटर चालल्याशिवाय आम्हाला SD पण नव्हती सर। पोस्ट ऑफिस मधले तर 12-15 किलोमीटर शिरसाळा, कोणत्या सुविधा नाही, दवाखान्यापासून वंचित, शाळेपासून वंचित। आम्हाला इकडं मोहा, इकडं दिन रोड, म्हणजे इथपर्यंत 10-11 किलोमीटरच्या ह्या गावात शाळा असावी असा आमची लई दिवसाची भरपूर इच्छा असूनही कुणीच आमच्याकडे लक्ष देत नव्हतं। संस्थे बऱ्याच जणांना आम्ही विनंती केली किंवा तुम्ही आमच्या गावाला प्रस्ताव टाका शाळेत, नाही कुणीच टाका। ह्या माणसांनी अंबादास राठोडनी अतिशय चांगलं काम केलं ह्या भागात शाळा करणं आणि शाळा असणं आमच्या पुढच्या पिढीसाठी एकदम आनंदाची गोष्ट आणि खूप खूप धन्यवाद त्या व्यक्तीला। तर या ठिकाणी दीपकरावजी सोळंके यांनी 2 एकर जमीन या शाळेसाठी दान म्हणून दिलेले आहे। त्यांचं फक्त एकच म्हणणं आहे की आपल्या गावातील देवठाणा गावातील विद्यार्थ्यांनी त्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन कुणी मोठं अधिकारी व्हावं, कुणी चांगल्या चांगल्या पदावर जावं, ही त्यांची सद्भावना आहे। विकासनामा लाईव्ह, बाळासाहेब फफाळ, बीड।